आज मी जेव्हा संयम हॉलमध्ये बसलो होतो सकाळी, आम्हाला काही गोष्टींवर काम करायचं होतं. मी कुणासाठी एक निरोप लिहिणारच होतो की उद्या काय करायचं आहे, आणि मी एक शब्द लिहिला उद्या, आणि मी एकदम थबकलोच या उद्या शब्दावर. म्हणून मी एक कविता लिहिली टीप लिहिण्याऐवजी, त्या व्यक्तीसाठी नाही तर तुमच्यासाठी. So this poem is called Tomorrow. या कवितेचं नाव आहे उद्या. A day that never came but has managed to spoil every game. A day that never came but has managed to spoil every game. One day that takes all the blame, the basis of all fear and shame, cripples the blossoming of the life's flame, a spoiler that makes life a dream, traps the limitless in a limited seam. One day that takes all the blame, the basis of all fear and shame, cripples the blossoming of life's flame, a spoiler that makes life a dream, traps the limitless in a limited seam, a day that never comes but the world it rules, a day that never comes but the world it rules. उद्या कुणाबरोबर कधीच घडलेलं नाही आहे, पण उद्याच्या कल्पनेनं लोकांना लुटलेलं आहे. खूप प्रचंड मोठ्या मानवी समूहाचं आयुष्य लुटलं आहे फक्त कल्पना. आजपर्यंत कुणीही उद्याला स्पर्श केलेला नाही आहे, त्यांच्या आयुष्यात कुणीही अनुभवलं नाही आहे, कुणीही पाहिलं नाही आहे, पण फक्त त्या कल्पनेनं लोकांकडून सर्व लुटून घेतलंय जे काही जीवन असू शकलं असतं. तर आपण उद्याच्या दर्शनासाठी काय करायचं? ओ, उद्या मी जेव्हा दर्शनाला येईन तेव्हा छत्री घेऊन येईन. दर्शन म्हणजे डोळ्यात साठवणं. तुम्ही फक्त आत्ता पाहू शकता, तुम्ही उद्याला कधीही पाहू शकत नाही. हे आवाक्य बाहेर आहे म्हणून नाही, ते अस्तित्वातच नाहीये. तुम्ही फक्त उद्याची कल्पना करू शकता, तुम्ही उद्याला कधीही पाहू शकत नाही, कधीच नाही. पण तरीही बहुतेक लोकांसाठी ही ती कल्पना आहे, अशी कल्पना जिची वेळ कधीच येणार नाही, आणि तीच कल्पना दुर्दैवानं बहुतेक लोकांचं आयुष्य चालवतीये. जरी तुम्ही तुमचं आयुष्य कल्पनेनं चालवलं जरी तुम्ही तुमचं आयुष्य कल्पनेनं चालवलं तरी तुम्ही अशा कल्पनेनं चालवलं पाहिजे जिची वेळ निदान कधीतरी येईल. पण ही अशी कल्पना आहे जिची वेळ कधीच येणार नाही, पण ती तरी सुद्धा अजूनही लोकांना पिटाळते, जगातल्या बहुतेक लोकांचे जीवन अजूनही चालवते. म्हणूनच या ग्रहावरील बहुतेक लोकांचं जीवन हे जीवन नाहीये,
ते फक्त विचार भावना कल्पना आणि पूर्वाग्रह यांचा समूह आहे. बहुतेकांचं जीवन हे वास्तव नाही आहे, ते फक्त मानसिक आहे. त्यांचं अस्तित्व फक्त मानसिक आहे, केवळ एक स्वप्न आहे. कारण वास्तविकता आत्ता घडतीये, वास्तविकता इथंच घडतीये. तुमच्या मनामध्ये फक्त स्वप्न घडू शकतं. आणि जीवन आणि मृत्यू आजच घडते. स्वप्न उद्या बदललंय. अशा गोष्टींचं स्वप्न पाहणं बरं ज्या प्रत्यक्षात उतरतील. उद्या हे असं एक स्वप्न आहे जे कधीही खरं होणार नाही. तर आपण ज्याला आध्यात्मिक प्रक्रिया म्हणतो ते जीवन जाणण्याबद्दल आहे. तुम्ही जीवन जाणू शकता फक्त आजच. तुम्ही जीवन जाणू शकता फक्त आत्ताच. हाच तो क्षण आहे. मी काही तुम्हाला उपदेश देण्याचा प्रयत्न करत नाहीये. जेव्हा मी म्हणतो हाच तो क्षण आहे, अरे सद्गुरू म्हणाला की हाच तो क्षण आहे, हे त्याबद्दल नाहीये. हा क्षण ही कल्पना नाहीये, हे एकमेव वास्तव आहे. हा क्षण ही शिकवण नाहीये, ही एकमेव जिवंत गोष्ट आहे. एकमेव जिवंत गोष्ट सध्या अस्तित्वात असलेली म्हणजे आत्ताचा हा क्षण, आणखी काहीच नाही. तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करू नका, ते पचवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला फक्त पाहायचं आहे पूर्णपणे. पावसापासून सुरुवात करा. सुरुवात करण्याचा हा चांगला मार्ग आहे.